हॅलो नमस्कार, मी रोहिणी केजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आम्ही निघालो आहोत ज्योतिबाला वावर जत्रा आमच्या कराड भागामध्ये. लग्नानंतर आम्ही जेव्हा देवदर्शनासाठी नवरा नवरीला घेऊन जातो त्याला म्हणतात वावर जत्रा. आणि आज आम्ही वावर जत्रा घेऊन निघालो. खूप मोठा डिस्टन्स पडलेला आहे, काही कारणास्तव आम्हाला देवदर्शन किंवा पूजा हा आमचा कार्यक्रम कॅन्सल करण्यात आला होता. आज आहे वार गुरुवार आणि 8 दिवसांपूर्वी लग्न झालेलं आहे. बॅकग्राऊंड आवाज येत आहे मोकडाचा. उद्या आमच्याकडे काय म्हणायचं गोंधळ तिकटातला. तर आज गोडपूजा आणि उद्या तिकटातला गोंधळ आहे. चला तर मग आज ज्योतिबाचं दर्शन घ्यायचं आहे आणि तिथून पुढे महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहोत. आणि आमच्याकडे आमच्या आजोबांच्यापासूनची परंपरा आहे, एक गोट्याचं देवस्थान आहे बिरोबा, तर त्या बिरोबाला सुद्धा आम्ही जातो. तर आज ह्या 3 देवस्थानांचे आम्ही दर्शन करून मग संध्याकाळी पूजेसाठी माघारी येणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ देवदर्शन व्हिडिओ खूप छान सुंदर होणार आहे, तुम्ही नक्की पहा शेवटपर्यंत. आणि लास्टच्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही खूप प्रेम दिलंय आमच्या इकडच्या हंड्यातला रस्सा किंवा कराड भागातील काही लग्नानंतरच्या परंपरा वगैरे आहेत ते सगळ्या खूप आवडीनं तुम्ही पाहिल्यात आणि रिस्पॉन्स सुद्धा खूप छान दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग ह्या सुद्धा व्हिडिओ तुम्ही आवडीनं पाहालच, व्हिडिओला सुरुवात करते मी. आम्ही ज्योतिबाच्या डोंगरावरती येऊन पोहोचलेलो आहे आणि 10 वर्षाच्या आतील मुलांना देवदर्शनासाठी अजिबात परमिशन नाही, त्यामुळं श्रीशा आणि मी बाहेरच थांबलो आहे. श्रीशामुळं मला बाहेर थांबावं लागलं आहे. आता कोणीतरी देवदर्शन घेऊन बाहेर येईल तेव्हा मग आम्ही आत जाणार. हो ना श्रीशू, एवढ्या उन्हामध्ये आम्ही हे बघा खूप छान व्ह्यू वाटतो इथून पाठीमागं, किती सुंदर दिसतंय ना. आता मी दुसऱ्या गेटला जाऊन थांबते जिथे आम्ही थोडंफार साहित्य घेतलेलं होतं. हाय सर. कोल्हापूरपासून जवळपास 15 किलोमीटरच्या अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे. याच डोंगरावर ज्योतिबाचं मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर किंवा केदारलिंग असं म्हणतात. तसंच हे मंदिर एकदम डोंगरावरती हत्तीच्या सोंडेसारखे पसरलेल्या डोंगरावरती आहे. ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी असं सुद्धा म्हणतात. पन्हाळ्यापासून कृष्णेकडे गेलेल्या या डोंगर रांगासनी सह्याद्रीच्या फाटा असं सुद्धा म्हटलं जातं. तसंच ज्योतिबा मंदिर व गाव हे ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानलं जातं.
टीव्ही सिरियल मधून आणि खूप लोकांच्या आपल्या आजोबा पणजोबा यांच्या तोंडून धरा आपण ज्योतिबाची आख्यायिका ऐकलेलीच आहे. अशीच आख्यायिका आहे की कोल्हापूर परिसरामध्ये पूर्वीच्या काळी दैत्यांनी हाहाकार माजवला होता. तिथली जनता खूप कंटाळलेली होती, त्रस्त झालेली होती. तेव्हा अंबाबाईला सुद्धा या दैत्यांनी त्रास दिला होता. या राक्षसाच्या छळातून मुक्तता करण्यासाठी अंबाबाईंनी तपश्चर्या केली आणि केदारेश्वरला म्हणजेच केदारलिंगाला प्रसन्न करून घेतलं आणि त्याला सांगितलं की या दैत्याचा तू संहार कर. ज्योतिबाने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस जो रत्नासूर होता त्याचा वध या डोंगरावरच केला, म्हणून या डोंगराचे नाव पडले आहे वाडी रत्नागिरी. श्री ज्योतिबाने श्री चरपट अंबेच्या म्हणजेच चोपडाईच्या साह्याने रत्नासुराचा त्रिशूळाने वध केला होता. तेव्हा लोकांनी आनंदाने चांग भलं असा एकच जयघोष केला होता. ज्योतिबाचं आज जे मोठं मंदिर दिसतं त्या ठिकाणी पूर्वी छोटंसं देवालय होतं. मूळचे मंदिर कराड नजीकचे किवळ गावातील नावजी नामक भक्त होता, त्यांनी बांधलं होतं. आणि आजचं जे देवालय आहे हे इसवी सन 1730 ग्वाल्हेरचे महाराज राणोजी शिंदे यांनी भव्य स्वरूपात बांधलेलं आहे, ते म्हणजे पुनर्निर्मित परी केलेलं आहे. हे मंदिर काळ्या बेसाल्ट दगडात करण्यात आलेलं आहे. तसंच विशेष म्हणजे या मंदिरात तुम्हाला कुठेही खांब दिसणार नाहीत, म्हणजेच विदाऊट खांबांशिवाय हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. 155 वर्षापूर्वी म्हणजेच 1808 दौलतराव शिंदे यांनी हे मंदिर बांधलेलं होतं. तसंच ज्योतिबाच्या डोंगराभोवती 12 ज्योतिर्लिंगांची सुद्धा स्थापना केलेली आहे. ही मला जी तुटकी फुटकी माहिती मिळाली त्याच्या आधारावरच हा मी छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. आणि ज्योतिबाच्या बाबतीत कोणाला माहिती नसणार असं कोणीच नसणार, कारण ज्योतिबा हे देवस्थानच खूप मोठं आहे आणि आमचं सगळ्यांचं आराध्य दैवत आहे. तसंच मला कालसुद्धा एक खूप बॅड न्यूज समजली की ज्योतिबाच्या सेवेमध्ये असलेला 10 सेवेमध्ये असलेला अश्व याचं काल अल्पशा आजाराने निधन पावलं. त्याच्या आत्म्या शांती लाभ हो आणि ज्योतिबा देव त्याला सुखी समाधानी पुढच्या जन्मीसुद्धा ठेव एवढीच प्रार्थना. ज्योतिबाचं दर्शन घेऊन आम्ही आता इकडे आलो. श्री यमाई देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत आणि यमाई देवीचं मूळ स्थान आहे औंधला. तर खूप छानसुद्धा औंधच्या डोंगरावरती यमाई देवीचं तिथं देवस्थान आहे, तुम्ही नक्की तिथेसुद्धा भेट द्या. आता यमाई देवीचं दर्शन घेतल्यानंतर जेव्हा प्रदक्षिणा करतो आपण तेव्हा तिथे मागे संसार मांडला जातो, नवीन जोडी संसार अशा पद्धतीने मांडतात. ते तुम्ही ही सुद्धा एक आख्यायिका पाहून घ्या. पाच हेजी मांडा, मी ती मांडली बघा पाच हेजी. आत्ता घ्यायची इथलेच घ्यायचे, मी पुन्हा मांडायचे जेवढे मांडता येतील तेवढे मांडायचे. तसं मोजायचं नाही आपले. अरे बसत असली तर हा नमस्कार करा. गुड बाय गुड बाय. बूम बूम हॉर्न वाजू ना मग. त्या दिवशीच नाव त्या दिवशी वैष्णवी सारखी सांगायला नका पाठीमध्ये बसले बाळा इकडे. आता महालक्ष्मीला तुझं दर्शन ठेव. महालक्ष्मीला तिथं दर्शन घेतलं नको सगळं. हे तर मग तुम्ही
हे नाही घेतलं तर चालेल का तिथं चालेल ना तर घेतलं तर आता काय एवढंच की झालं आता काय करायचं हां चालेल गरम मीठ असले तर क्लियर होईल श्री ज्योतिबाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही आता कोल्हापूरच्या दिशेने निघालेलो आहोत आणि तिथे महालक्ष्मी दर्शन घेणार आहोत तर सध्या गर्दी जास्त नाही परंतु ई पासमुळे थोडासा वेळ लागतो आहे दर्शनासाठी आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला थोडीशी बॅड न्यूज समजली त्याबद्दल खरंच खूप वाईट वाटलं ज्योतिबा देवाच्या सेवेमध्ये असलेला अश्व याचं निधन झालेलं आहे खरंच खूप वाईट आहे ही गोष्ट तर आम्ही तिथे सुद्धा त्याला त्याच्या आत्म्यासाठी शांती लाभो ही प्रार्थना केली आणि तिथून आता इकडे मार्गक्रमण केलेलं आहे तर महालक्ष्मीच्या मंदिराची सुद्धा खूप मोठी आख्यायिका आहे मी याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ नक्कीच नंतर बनवेन जेव्हा मी पुन्हा कोल्हापूरला जाईन तेव्हा आणि जे आत्ता सध्या महाशिवरात्री होऊन गेलेली आहे तर महाशिवरात्रीमुळे देवदर्शनांसाठी जिथे रांगोळ्या वगैरे काढलेल्या आहेत आणि गुलाल खोबरे यांचं उदळण केलेले आहे ज्योतिबाच्या डोंगरावर सुद्धा आणि इकडे महालक्ष्मीच्या मंदिरात सुद्धा तर ते तुम्हाला अवतीभोवती दिसेलच तर असं सुंदर असं दर्शन घेऊन आता आम्ही पुन्हा मार्गक्रमण करत आहोत आमच्या घराकडे भक्ती भावने व्रत केले असता म्हणून शरीरा सर्व इच्छा पूर्ण होणार तरी वासर परिवारांना दुःख करण्याचा दिला सत्यनारायण जरेचा प्रथम अध्याय घोडा कुंडली ब्राह्मणानंतर तो ब्राह्मण